जागतिक महिला दिनानिमित्त गुलाब कट्टा महिला ग्रुपच्या वतीने महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मिरज तालुक्याचे तहसीलदार डी एस कुंभार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ अतुली कुलकर्णी, राजश्री पिंगळे, आरपीसीएम मधील स्मिता पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जयश्री कुंभार यांनी केले. पाहुण्यांची ओळख दुर्गा पाटील यांनी केली. सामाजिक उपक्रम, महिलांची रक्त तपासणी, घनकचरा व्यवस्थापन अशा विविध कार्यक्रमांची माहिती अतुली कुलकर्णी यांनी दिली. आभार मनीषा तावदर यांनी मानले. आभार म्हणतो, तुमचं सरकारी आशीर्वाद प्रेम असं माझ्यावर कायम राहू. आज 8 मार्चबद्दल मॅडमनी माहिती सांगितली महिला दिनाची, तर प्रथमतः मी तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गुलाब कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही एकत्र आला हे पहिला आपल्या सर्वांचं अभिनंदन मी करतोय. कारण मी ज्या वेळेला समाजकारण राजकारण करत असतो तर आज अपार्टमेंटमधले लोक एकत्र कधी येत नाही. आज मी बघतो शेजारी काय आपण सगळे एकत्र आला. आणि जयश्री मॅडम असू देत, सुप्रिया मॅडम असू देत किंवा त्यांचा सर्व ग्रुप, आपण एकत्र येऊन काम करता हे खरोखर मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की माझ्या वॉर्डामध्ये तुम्ही आज एकत्र येऊन काम करता. कारण मी बाहेरच्या कॉलन्या बघतोय, एकाचं तोंड एकाकडे असते, दुसरीचं तोंड दुसरीकडे असते आणि कुणाचं चांगलं झालं कुणाला बघवत नसते. त्यामुळं आमच्याकडे अशा तक्रार येतात की ह्यांनी कंपाऊंड वॉल वाढवलं, ह्यांनी हे केलं ते केलं, त्यामुळं भरपूर अशा तक्रार येतात. पण आपण सर्व एकत्र येऊन गुलाब कॉलनीच्या, जसं गुलाब कॉलनी ही सांगायला तुम्हाला हिस्ट्री माहीत आहे मला किंवा माहीत नाही, स्वर्गीय गुलाबराव पाटलांनी ही गुलाब कॉलनी वसवली, तावदारी साहेबांना माहिती आहे की म्हणून त्यांचं नाव इथं गुलाब कॉलनी आपण दिलं. आणि त्या गुलाब कॉलनीच्या नावानेच आपण जो गुलाब कट्टा चालू केला आहे, तर खरोखर हा एक चांगला उपक्रम आपल्या इथं आपण घेतोय. त्याला काही जरी मदत लागली, नगरसेवक महापौर हा भाग वेगळा, पण दिग्विजय सूर्यवंशी म्हणून मी तुम्हाला कायम आपल्याच या वॉर्डचे भागाचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक सूर्यवंशी साहेब महापौर झाले, खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार आणि अभिनंदन केले. मी पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या पूर्ण तालुका प्रशासनाच्या वतीनं मी साहेबांचं अभिनंदन करतो. महिला दिनाच्या बाबतीमध्ये आपण जो कार्यक्रम आयोजित केला आहे, खरं तर औचित्य साधून तर मी इथं आल्यापासून असा कार्यक्रम पहिलाच आहे. म्हणजे आपण जसं म्हटलं ना, शेजारी पण ओळखत नाही तो वगैरे, मला पण आम्ही बघतोय पण प्रत्यक्ष तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येची संधी आली, तर काही गोष्टी ह्या शेअर करणं मला आवडेल या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साहेबांना वेळ असेल तर. तर महिला सबलीकरण हा जो विषय आहे, खऱ्या अर्थानं तुम्ही सबल आहात, सुरुवात केलेली आहे,